सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. मागील 8 ते 10 दिवस हे आंदोलन सुरूच आहे. आश्वासनापलीकडे डीएड धारकांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही. 16 जुलै रोजी जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन शिक्षक भरतीला स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र आश्वासनानंतर पलीकडे कोणताच निर्णय झाला नाही, त्यामुळे डीएड धारकांनी आंदोलन सुरूच ठेवलं असून शिक्षक भरतीत स्थानिकांना 80% प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच डीएड धारकांना पावसाची तमान बाळगता रात्रंदिवस हे आंदोलन करण्याची वेळ आल्यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याबद्दल मोठी नाराजी व्यक्त केली जाते. आम्ही 16 तारीखपासनं गेले 8 दिवस इथे आंदोलनाला बसलो आहे. शिक्षण मंत्र्यांचा जिल्हा असून पण आम्हाला 8 दिवस इथे उपोषणाला बसावं लागतं. आमची मागणी आहे की आम्हाला डीएड जी पदवी आम्ही घेतलेली आहे त्याद्वारे सरसकट भरती व्हावी हीच आमची मागणी आहे. गेले 8 दिवस बसूनही आमची दखल इथे कोणी अजून घेतलेली नाही आहे. आज आमच्यासोबत म्हणजे माझी मित्रमंडळी आहे त्यांच्यासोबत मी डीएड बेरोजगार या समितीमार्फत मी आंदोलनाला आलेली आहे. स्वतः शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, आपल्या इथलेच शिक्षण मंत्री आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या जिल्ह्याच्याच जे स्थानिक आहेत त्यांना आपण निवडून देऊया किंवा त्यांना आपण प्राधान्य देऊया. पण अजूनही सर काय कधी झालेलं नाही आहे. मी माझ्या बहिणींसोबत आंदोलनाला आलेली आहे आणि कदाचित त्यांनी आमचा यापुढे या निवडणुकांच्या अगोदर आमचा त्यांनी विचार करावा. ज्यांना त्यांना जेव्हा मार्चमध्ये गरज होती तेव्हा स्वयंसेवक म्हणून आम्ही काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या अगदी मेरिट काय म्हणतात ते त्यांचं मार्कलिस्ट बनवणं सगळं जे काही ते सगळं आम्ही त्यांना मदत केलेली आहे. आणि आता हे 3 महिने आम्ही ते आमचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे, गुणवत्तानुसार पूर्ण केलेलं आहे. तरीही आता अजूनही आमचं त्यांना जूनपासून जेव्हा बाहेरची लोकं आली तेव्हा त्यांनी अजूनही आमचा विचार केलेला नाही आहे. तो आमचा विचार त्यांनी आता करावा अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करते. Thank you.